शेतकऱ्यांना मदत दिली जात नसेल तर नोकरी करू नका. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापले. अहमदनगरमधील तिसगावमधील मच्छिंद्र ससाणे हत्या प्रकरणी आरोपीला अटक. पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या 6 दरोडेखोरांना अटक. तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये 33 वर्षानंतर नोकर भरती संपन्न. संस्थांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती. धाराशिवमधील शिवराज्याभिषेक सोहळा समितीचं उपोषण मागे. मालवण घटनेच्या निषेधार्थ 5 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. पोलीस अधीक्षक संजय जाधवांशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे. नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मोठी घोषणा. कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक. नागरिकांकडून पालिकेसमोर खड्डा खोदून आंदोलन. तातडीनं कोल्हापूर शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ. जायकवाडी धरणातील पाणी साठा 97%. बडतर्मा माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारवर. दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून पुणे महापालिका प्रशासनाला तक्रारीचं पत्र. गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घालण्याच्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू. कोल्हापूर पोलीस दल लेझर लाईट बंदीबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता. वर्ध्यात 19 सप्टेंबरला होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी. सभास्थळी मुरुम टाकून वाढवली जाते मैदानाची उंची. मनोज जरांगे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचा फोनवरून संवाद. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख परळीतून लढण्यास इच्छुक. राजेसाहेब देशमुखांकडून मनोज जरांगेंसोबतही चर्चा. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मेळावा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राहणार उपस्थित. अमरावतीच्या महादेवखोरी मार्गावर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी. 1.5 किलो चांदी, 20 ग्रॅम सोनं आणि 30,000 रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.